नवीन मतदार नोंदणी अथवा मतदान कार्डातील दुरुस्तीसाठी नागरिकांना अनेकदा अडचणी येतात. ही अडचण लक्षात घेऊन नवीन मतदारांची नाव नोंदणी आणि दुरुस्ती एकाच ठिकाणी करता यावी या उद्देशाने कसबा बावड्यातील प्रिन्स शिवाजी शाळेत मतदार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या शिबिराच्या ठिकाणी सोमवारी आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन आढावा घेतला. निवडणूक आली की नवीन मतदारांची नोंद करण्याचं काम असो अथवा जुन्या मतदार कार्डातील रहिवासी पत्ता बदलणं किंवा नावात बदल करणं, अशा कामांसाठी नागरिकांना संबंधित कार्यालयात अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. हे काम वेळेत पूर्ण न झाल्यानं मतदारांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या सुजाण नागरिकांचं कर्तव्य निभावू, चला मतदार बनू यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेच्या विविध प्रभागात मतदार शिबिरं आयोजित करण्यात आलंय. आमदार ऋतुराज पाटील यांनी सोमवारी सकाळी कसबा बावड्यातील प्रिन्स शिवाजी शाळेमध्ये आयोजित केलेल्या शिबिराला भेट देऊन या प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी उपस्थित मतदारांशी चर्चा करून मतदार ओळखपत्रांबाबतची कामं या शिबिराच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होतील अशी ग्वाही दिली. ज्या त्या प्रभागात या शिबिराचं आयोजन करण्यात आल्यानं नागरिकांचीही गैरसोय दूर झाली. एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध झाल्यानं नागरिकांनीही समाधान व्यक्त केलं. यावेळी माजी नगरसेवक सुभाष बुचडे, डॉक्टर संदीप नेजदार, प्रदीप उल्पे, सुरेश उल्पे, पप्पू उल्पे, योगेश कुरणे, स्नेहा सरनाईक, योगेश कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.